नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राच्या 3 दिवसीय शिबिरात हजारोच्या संख्येने लोकांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे या शिबिरात काही जण संपूर्ण कुटुंबासह सामील झाले होते. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणारे सच्चिदानंद सोनी यांनी देखील आपल्या पत्नी आणि मुलीसोबत या शिबिरात उपस्थिती लावली होती. यावेळी सच्चिदानंद सोनी यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राकडे वळण्यामागची आपली भूमिका ZBNFSP टीव्हीशी बोलताना मांडली. पाळेकर साहेबांना बऱ्याच वर्षापासून वॉच करत होतो. त्याच्यानंतर आउट ऑफ इंटरेस्ट पुण्याचं शिबिर विथ फॅमिली अटेंड केलं. त्याच्यानंतर मग बघितलं की पाळेकर साहेब, पाळेकर गुरुजी आणि विजय भटकरांसारखी लोकं इन्वॉल्ड आहेत. डेफिनेटली याच्यात काहीतरी चांगला मार्ग मिळेल शेतीसाठी. त्याच्यानंतर नागपूरकडे आलो, कामानिमित्त हेमंत चव्हाण सरांशी ओळख झाली आणि त्यांच्या मार्गदर्शनातून एक गोष्ट लक्षात आली की शेतीकडे जर का व्यवसाय म्हणून बघायचं असेल तर हाच एक मार्ग आहे. ह्याच्यात 2 फायदे आहेत, एक तर व्यवसाय आणि दुसरं म्हणजे सोसायटीसाठी विषमुक्त अन्न देणं. तर ही विनविन सिच्युएशन लक्षात जेव्हा आली तेव्हाच ठरवलं की झिरो बजेट शेतीच करायची म्हणून. आणि झिरो बजेटचा आणखी एक फायदा जो आम्हाला पटला तो गावातला पैसा गावातच. जर का मला शेती करायची झाली पारंपरिक पद्धतीने रासायनिक शेती जी आत्तापर्यंत चालत होती तर पर एकरी 1-1.5 लाख रुपयाचा खर्च आहे. त्याच्यामुळं शेती हा व्यवसाय म्हणून बघू शकत नाही. इथं आल्यावर पाळेकर गुरुजींनी जे समजावून सांगितलं की एका गाईपासून जी आपली भारतीय परंपरा आहे की आपण 30 एकर शेती करू शकतो, म्हणजे कमी खर्चात शेती करायची, गावातला पैसा गावातच ठेवायचा, ही संकल्पना खूप पटली आणि म्हणून ZBNFकडे वळलो. सच्चिदानंद सोनी यांच्या 10वी इयत्तेत शिकणाऱ्या मुलीने देखील यावेळी झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राबद्दल आपले विचार मांडले. तिने सांगितले की झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब केला तरच पर्यावरणाची होणारी हानी, ग्लोबल वॉर्मिंग आणि संपुष्टात येत चाललेली नैसर्गिक संसाधने वाचतील. त्याचबरोबर शालेय पाठ्यपुस्तकात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा समावेश करावा अशी मागणीही तिने यावेळी केली. मला इकडे आल्यावर एक गोष्ट खूप आवडली आणि पटली की जे शेतकरी ZBNF वरतून आपली शेती चालवत आहेत त्याच्यामध्ये 90% पाणी आणि बिजली आहे हे वाचते आणि ह्याच्याने ग्लोबल वॉर्मिंगसुद्धा नाही होत. आपली जी इंडियन डेव्हलपमेंट आहे ते सस्टेनेबल असलं पाहिजे. म्हणजे जे आत्ता सुरुवात झालं ते एका वर्षानंतर ते थांबलं नाही पाहिजे, ते कंटिन्यू झालं पाहिजे. त्याच्यामुळे ZBNF हा खूप उत्तम पर्याय आहे आणि मला असं वाटतं की अगर भारतल्या सगळ्या शेतकऱ्यांनी ZBNF केलं तर आपला भारत खूप डेव्हलप होऊ शकतो. ZBNF तंत्र हे काही नाही पण हे सायन्स आहे आणि अगर हे प्रत्येक विद्यार्थीला आपल्या स्कूलच्या वयापासूनच अगर समजलं तर पुढची पिढी अशी तयार होईल जी ZBNFला पुढे घेऊन जाईल आणि जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे ते खूप चालेल. यावेळी सच्चिदानंद यांच्या पत्नीने देखील शेतकरी आत्महत्या रोखायच्या असतील तर झिरो बजेट नैसर्गिक शेती तंत्राचा अवलंब करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर शिबिरात शिकायला मिळालेल्या बाबींची देखील माहिती दिली. एक कारण ZBNF शिबिर अटेंड करायचं हे की हे कम्प्लिटली नॅचरल आहे आणि ह्याच्यात कुणाला हार्म नाही आहे. फार्मर्सला ह्याच्यातून खूप बेनिफिट आहे. परत जे दुसरं माझ्या खूप जवळ आणि लक्षात आलं की शेतकरी जे आत्महत्या करतात, आता प्रत्येक बाईला असं वाटतं की आपलं घर संसार सुखी राहावं, समृद्ध राहावं, पण अशा बायकाज पण आहेत ज्यांना खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात आणि हे जे एक पर्याय आणि उपाय असेल तर आपण सगळ्यांनी ह्याच्यात भाग घ्यावा आणि ह्या चळवळीत एक हात आपलाही असू द्यावा. सुभाष पाळेकर गुरुजींनी जे सांगितलं आहे की हे आज आपण शिकतो आहे पण ॲक्च्युली हे खूप जुनं आपलं इंडियन कल्चर आहे, जिथं श्रीकृष्णांनी पण गोवर्धन पर्वत वापरलं होतं त्यांच्या ॲग्रिकल्चरसाठी. आणि आज हे कळालं की ह्यांनी पण तेच सांगितलेलं आहे की 4 बेसिसवरती हे ॲग्रिकल्चर होऊ शकतं. बीजसंस्कार, जीवामृत, वापसा आणि आच्छादन हे 4 बेसिस जर आपण नीट केले तर ॲग्रिकल्चर खूप चांगलं होतं आणि फार्म सस्टेनेबल होते. सच्चिदानंद सोनी यांच्यासारख्याच अनेक कुटुंबांनी नागपूर येथील शिबिरात आपली उपस्थिती लावत झिरो बजेट नैसर्गिक शेती चळवळीला पुढे नेण्याचा मनोदय व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV नागपूर.